उमरगा तालुक्यातील बलसूर येथे एका इसमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द लिहिले अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमींच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले याबाबत तहसीलदार व लोहारा पोलीस प्रशासनाला देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की बलसूर येथे एका इसमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द लिहिले आहेत अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशा लोकांना पुढे करून काही विकृत मानसिकतेचे लोक दोन समाजांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर आळा बसावा व मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे भगतसिंग अशा तमाम महापुरुषांबद्दल कोणीच असभ्य भाषेत वक्तव्य करू नये म्हणून कठोर कारवाई करण्यात यावी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अशा प्रकारचे विधान मुद्दामून केले जात आहे त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल व समाजात अशांतता निर्माण होईल आपण समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या आरोपींवर कठोर शासन करून गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अन्यथा संभाजी ब्रिगेड हे गावे व शहर बंद करून निषेध करतील असे निवेदनात म्हटले आहे लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदर आंदोलन शांततेत पार पडले यावेळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे गुलजारखा पठाण किशोर शेवाळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली यावेळी संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार जिल्हा संघटक धनराज बिराजदार विधानसभा अध्यक्ष महादेव मगर संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव तालुका, बाला तालुका उपाध्यक्ष स्वप्नील गुंड तालुका कार्याध्यक्ष अभिजित सूर्यवंशी ठाकरे युवा युवासेना लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार माजी नगरसेवक श्याम नारायणकर किरण सोनकांबळे लक्ष्मण लोहार खड्डू शिंदे गणेश सुरवसे पद्माकर चव्हाण शरद जावळे लक्ष्मण पवार सत्यजित मुसांडे ओंकार चव्हाण अब्बास कारभारी विजय जाधव अमोल बिराजदार संजय खुर्से समाधान सरडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते